तर आजचा आपला टॉपिक आहे डायरेक्शन ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी। ठीक आहे, याच्या अगोदरचा जो पार्ट होता आपला पार्ट थ्री, त्यामध्ये आपण काय बघितलं आहे, त्यामध्ये आपण बघितलं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होत असताना एक ॲक्सेलरेशन तिथे येतो आणि तो होता टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन। आणि आपण टेंजेन्शियल ॲक्सेलरेशनबद्दल सुद्धा लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, म्हणजे पार्ट थ्रीचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघितला आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ बघण्याच्या अगदी अगोदर तुम्ही प्रीवियस व्हिडिओ बघा। ठीक आहे, जेवढेही झालेले आहे, नाहीतर तुम्हाला लक्षात येणार नाही हे कॉन्सेप्ट, जे सिरीज चालू आहे ही। ठीक आहे, स्टँडर्ड 12 फिजिक्स सब्जेक्टचे जे चॅप्टर मी आता स्टार्ट केला आहे फर्स्ट, आणि याची कंटिन्युअस सिरीज चालू आहे। ठीक आहे, आणि ऑफलाईन बॅचेस पण स्टार्ट झालेल्या आहेत, तुम्ही जॉईन करू शकता। तर बघा, आजचा जो टॉपिक आहे तो आहे डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सिलरेशन, ज्याला आपण अल्फा या सिम्बॉलने काय करतो, इंडिकेट करतो। तर आपल्याला डायरेक्शन बघायची आहे अँग्युलर ॲक्सिलरेशनची। बघा, जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते, जेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते तेव्हा अँग्युलर व्हेलॉसिटी, जी आहे म्हणजे ओमेगा। ठीक आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा काय असते त्यावेळेस, कॉन्स्टंट असते। युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा। अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन पण आपण आधीच बघितली होती की राईट हँड थंब रूलने आपण फाइंड आउट करतो। ठीक आहे, तर तो टॉपिक ऑलरेडी झालेला आहे आपला प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये। तर बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते। ठीक आहे, आता बघा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा हा सुद्धा कॉन्स्टंट नसतो, नॉट कॉन्स्टंट। तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते। ठीक आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा काय असतो, कॉन्स्टंट नसतो, इट इज नॉट अ कॉन्स्टंट। आणि त्यावेळेस काय होते, मग आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे त्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, त्यावेळेस तिथे एक पॅरामीटर क्रिएट होते, त्यावेळेस काय होते तिथे एक पॅरामीटर। ठीक आहे, त्यावेळेस तिथे एक पॅरामीटर काय होत असते, नवीन पॅरामीटर तिथे एक येतो आणि त्यालाच काय म्हणतात, अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणतात। ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात, अँग्युलर म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन येतो। ठीक आहे, कारण रिझन काय आहे त्याचं, कारण की तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा हा कॉन्स्टंट नसतो। ठीक आहे, म्हणूनच काय होत असते, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय येत असतो, अँग्युलर ॲक्सिलरेशन येतो। ठीक आहे, आता थोडं शॉर्टली मी तुम्हाला सांगतो। बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे म्हणजे तिथे अँगल तयार होईल थीटा। ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये थीटा काय असतो, याचा बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये हा जो अँगल आहे हा कॉन्स्टंट आहे। ठीक आहे, त्यामुळे तिथं ओमेगा जो तयार झालेला म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ही पण काय आहे, कॉन्स्टंट आहे। ठीक आहे, आणि त्यामुळे तिथं तयार होणारा जो अल्फा आहे, अल्फा म्हणजे आपला अँग्युलर ॲक्सिलरेशन। ठीक आहे, त्यामुळे तिथं ते अँग्युलर ॲक्सिलरेशन येत नाही। ठीक आहे, त्यामुळे तिथं अँग्युलर ॲक्सिलरेशन येत नाही, कारण थीटा कॉन्स्टंट आहे, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणून तिथं येत नाही। आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होत असते, ठीक आहे, आता नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय, थीटा आहे। ठीक आहे, तर हा राहील नॉट कॉन्स्टंट। ठीक आहे, त्याच्यानंतर ओमेगा जो तयार होऊन राहिला हा पण नॉट अ कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट नसते। ठीक आहे, आणि त्यामुळे काय होतो, तिथं अल्फा येतो, अल्फा येतो म्हणजे काय होते, तिथं अँग्युलर ॲक्सेलरेशन तिथं येत असतो, जर कारण तिथं काय असते, ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी तिथं कॉन्स्टंट नाही, कारण तर हे कुठं होत आहे, सर्व हे होत आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये। आलं का लक्षात,
आता अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, कोणत्या डायरेक्शनने अँग्युलर ॲक्सिलरेशन जनरेट होत असते, तर मग आपण ते बघून घेऊ. आता की अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन आपण कशी फाइंड आउट केली पाहिजे, ठीक आहे. तर अँग्युलर ॲक्सिलरेशन बघितलं आपण, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सिलरेशन का होतो, जनरेट होतो, ठीक आहे. तर बघा ही माहिती तुम्हाला ही काय असते, ही आहे ओमेगा, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटीची काय आहे, डायरेक्शन आहे. तर बघा अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन काय असते, जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, काय म्हणत आहो मी, जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण, फॅन जर ऑन झाला, ठीक आहे. जेव्हा तुम्ही फॅनला काय करता, ऑन करता, तर फॅन बघा थोडा थोडा काय करतो, स्पीड घेत, सॉरी त्याची व्हेलॉसिटी थोडी थोडी काय होते, इन्क्रीज होत असेल ना. तर बघा व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगाची जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन असते अँग्युलर ॲक्सिलरेशनची, तीच डायरेक्शन राहील अँग्युलर ॲक्सिलरेशनची. आता लक्षात, जर व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे, फॉर एक्झाम्पल फॅनचं एक्झाम्पल घेतलं आपण, फॅनची व्हेलॉसिटी थोडी थोडी इन्क्रीज होते जेव्हा तुम्ही फॅनला ऑन करता, तर व्हेलॉसिटी थोडी थोडी इन्क्रीज होत असेल. तर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीची जी डायरेक्शन आहे तीच अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन असते, ठीक आहे. ती आहे ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी, ठीक आहे. आणि ही जी आहे ही असते लिनियर व्हेलॉसिटी, ही काय आहे, लिनियर व्हेलॉसिटी. आता बघा ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, ठीक आहे. तर आता जर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन जेव्हा तुम्ही ऑफ करता, फॅन जेव्हा काय करता तुम्ही ऑफ, तर बघा हे फॅन ऑन आणि ऑफ मी एक्झाम्पल म्हणून देऊन राहिलो समजण्यासाठी. तर जेव्हा व्हेलॉसिटी का होते, डिक्रीज होत असते, जेव्हा तुम्ही फॅन ऑफ करता तर व्हेलॉसिटी बघा थोडी 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 का होते, डिक्रीज होत जाते. तर व्हेलॉसिटी जेव्हा डिक्रीज होत असते तेव्हा अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन जी आहे, व्हेलॉसिटी जेव्हा डिक्रीज होत जाते तेव्हा अँग्युलर ॲक्सिलरेशनची जी डायरेक्शन आहे ती अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने असते, ती अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने असते, म्हणजे ते राहील अल्फा. लक्षात, अपोजिट डायरेक्शनने असते. तर लक्षात आलं, अँग्युलर ॲक्सिलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये तयार होतो, ठीक आहे, कारण तिथे अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. त्यानंतर अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, तर व्हेलॉसिटी जर इन्क्रीज होत असेल तर अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन कशी असते, तर जी अँग्युलर व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते तीच अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन असते. आणि व्हेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनने अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन असते, ठीक आहे. आल्या लक्षात तुम्हाला पॉईंट, कोणता पॉईंट होता, हा आपला डायरेक्शन ऑफ अँग्युलर ॲक्सिलरेशन. डायरेक्शन ऑफ बघितलं डायरेक्शन ही, आणि दोन्ही कंडिशनमध्ये आपण अँग्युलर ॲक्सिलरेशनची डायरेक्शन बघितलेली आहे, ठीक आहे. बघा आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आहे डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्या डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये पहिला पॉईंट आहे आपला सेंट्रीपिटल फोर्स. कोणता सेंट्रीपिटल फोर्स, आणि त्याचं सिम्बॉल आहे सी पी एफ. त्याचं सिम्बॉल काय आहे, सी पी एफ, ओके. ओके, तर बघा सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे सी पी एफ. कशाला सेंट्रीपिटल फोर्स म्हणतात, तर बघा द फोर्स विच प्रोव्हाइड रेडियल ॲक्सिलरेशन ऑर सेंट्रीपिटल ॲक्सिलरेशन. रेडियल ॲक्सिलरेशन आणि सेंट्रीपिटल ॲक्सिलरेशन मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे काय असते, ठीक आहे. तर रेडियल ॲक्सिलरेशन किंवा सेंट्रीपिटल ॲक्सिलरेशन हे जो सर्क्युलर मोशन आहे, तर हा जो आपला गुण राहिला या डायरेक्शनने ज्याला आपण ए आरने इंडिकेट करतो तो आहे रेडियल ॲक्सिलरेशन. मोशन सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो, तिथं एक ॲक्सिलरेशन तयार होत असते आणि तो असतो रेडियल ॲक्सिलरेशन किंवा
त्याला सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन सुद्धा म्हणतात. तर बघा, द फोर्स विच प्रोवाइड रेडियल ऍक्सेलरेशन और सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इन अ सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन कोणतंही असो त्यामध्ये ऍक्सेलरेशन तयार होते. ठीक आहे, काय म्हटलं मी, मोशन सर्क्युलर असो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो की नॉन सर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असो, त्यामध्ये रेडियल ॲक्सिलरेशन म्हणजे सेंटिपिटल ॲक्सिलरेशन तयार होते. आणि हे जे रेडियल ॲक्सिलरेशन ज्या फोर्समुळे तिथं तयार होत असते, काय म्हणत आहोत मी, सर्क्युलर मोशनमध्ये रेडियल ॲक्सिलरेशन तयार होतो आणि ज्या फोर्समुळे तो रेडियल ॲक्सिलरेशन तयार होतो त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. बघा इकडे रेडियल ॲक्सिलरेशन जनरेट तयार झालेला आहे आणि ज्यामुळे तयार झाला, ज्या फोर्समुळे रेडियल ॲक्सिलरेशन इथं जनरेट झालेला आहे तो फोर्स म्हणजे इथं म्हटलं आहे ना, द फोर्स विच प्रोव्हाइड रेडियल ॲक्सिलरेशन. जो फोर्स रेडियल ॲक्सिलरेशन प्रोव्हाइड कर राहिला, ज्या फोर्समुळे रेडियल ॲक्सिलरेशन तयार होऊन राहिलं, रेडियल ॲक्सिलरेशन ऑलवेज टुवर्ड द सेंटर असते, तुम्हाला माहीत आहे सर्क्युलर मोशनमध्ये. आणि ज्या फोर्समुळे हे रेडियल ॲक्सिलरेशन तयार होत आहे त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. त्याला आपण CPF ने काय करतो, इंडिकेट करत असतो सेंट्रिपिटल फोर्सला. आलं का लक्षात तुम्हाला आता? ठीक आहे, तर बघा इथं माहीत आहे रेडियल ॲक्सिलरेशन ऑलवेज सेंटरकडे असते, टुवर्ड द सेंटर. तर बघा सेंट्रिपिटल फोर्सचे फॉर्म्युले आहे जे तुम्हाला कामी येईल. तर बघा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे MR², तर ओमेगा तुम्हाला माहीत आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर बघा इथे मायनस साईन, इथे काय येतो मायनस साईन. आता मायनस साईन का आला, तर बघा सर्क्युलर मोशनमध्ये रेडियल ॲक्सिलरेशन या साईडला जनरेट झालं आणि रेडियस बघा या साईडला जनरेट, रेडियस इकडे असते, रेडियस काय असते त्या साईडला आहे, रेडियल ॲक्सिलरेशन टुवर्ड द सेंटर जनरेट होऊन राहिला, दोन्ही अपोजिट साईडनं असल्यामुळे इथं आर काय आला, मायनस आला, म्हणून मायनस MR² काय झाला, याचा फॉर्म्युला झाला. याचा दुसरा पण फॉर्म्युला आहे CPF MV² R. ठीक आहे, पुन्हा एक तिसरा फॉर्म्युला आहे CPF MV². ठीक आहे, तर अशा प्रकारे तीन या सेंटिपिटल फोर्सचे काय फॉर्म्युलेज आहे जे तुम्हाला न्यूमरिक्समध्ये काम येईल. फॉर्म्युलेज तुम्हाला टेक्सबुकमध्ये डायजेस्टमध्ये मिळूनच जातात. ठीक आहे, कॉन्सेप्ट महत्त्वाचा होता सेंटिपिटल फोर्स, याच्या अगोदर पण तुम्ही टेन्थमध्ये थोडा एक शिकलेला असाल. ठीक आहे, पण आता तुम्ही हे बघून घ्या थोडंसं डीटमध्ये कसं आहे की रेडियल ॲक्सिलरेशन तयार होऊन राहिला आणि त्याला तयार करणारा जो फोर्स आहे तो सेंट्रिपिटल फोर्स आहे. याचा अर्थ काय झाला, टुवर्ड द सेंटर पण तिथं झालेलं. ठीक आहे, तर आता सेकंड जो आहे डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये जे सेकंड आहे पॉईंट टू आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे CFF, त्याचा सिम्बॉल काय आहे, CFF. ओके, सेंट्रीफ्युगल फोर्स. बघा तुम्ही गेम ऐकला असेल, मेरी गो राऊंडचा गेम असतो. ठीक आहे, तर बघा तो मेरी गो राऊंडचा गेम आहे, ज्यामध्ये घोडा असतो त्याच्यावर लहान मुलांना बसवतो आपण आणि तो असा गोलगोल असा चक्कर मारतो. ठीक आहे, म्हणजे असा तो फिरतो. ठीक आहे, इथं राहील मग इथून इकडे येईल. ठीक आहे, तो असा तो मेरी गो राऊंडचा गेम असतो ज्यामध्ये छोटा घोडा आहे त्याच्यावर लहान मुलं बसतात आणि ते असं गोलगोल गोलगोल फिरतो. ठीक आहे, तो आतमध्ये येत नाही आणि तो जो घोडा आहे तो बाहेर पण जात नाही, तो असा असा गोलगोल फिरत असतो मेरी गो राऊंडमध्ये. ठीक आहे, तर बघा तिथे सेंटरकडे काय होते, एक फोर्स अप्लाय होते. त्यावेळेस सेंटरकडे काय होते, एक फोर्स अप्लाय होते. जेव्हा मेरी गो राऊंडमध्ये तो घोडा असा गोलगोल फिरत असतो तेव्हा सेंटरकडे काय होते, एक फोर्स अप्लाय होतो आणि तो फोर्स तुम्हाला माहीत आहे, तो फोर्स आहे सेंट्रीपिटल फोर्स. याच्या अगोदर झालेला सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, सेंटरकडे असतो आणि मेरी गो राऊंडमध्ये जेव्हा तो घोडा हॉर्स असा फिरून राहिला गोल गोल, तर सेंटरकडे जो फोर्स अप्लाय होतो तो असतो सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्याच वेळेस अवे फ्रॉम, ठीक आहे, अवे फ्रॉम सेंटर जो फोर्स अप्लाय होतो या साईडला तो असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. तो कोणता फोर्स असते, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. म्हणूनच बघा जेव्हा मेरी गो राऊंडमध्ये असा घोडा फिरत असतो तो आतमध्ये येत नाही,
किंवा तो बाहेर फेकला जात नाही, आलं का लक्षात? पण त्याच्यावर बसताना आपल्याला असं वाटते फिरताना गोल गोल की आपल्याला बाहेरच्या साईडनं कोणीतरी ओढून राहावं. जेव्हा असं असं गोल 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 फिरून राहिला तर बाहेरच्या साईडनं कोणीतरी असं ओढून राहिला, बाहेरच्या साईडनं वाढेल वाटते आपल्याला. तो ओढणारा कोण आहे बाहेरच्या साईडनं? तर सेंट्रीपिटल फोर्स. पण तरी तुम्ही बाहेरच्या साईडनं निघून पळून जात नाही, कारण त्याच वेळेस तुम्हाला बॅलन्स करणारा कोण असते? सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, म्हणून मेरी गो राऊंडमध्ये तो घोडा असा असा फिरत राहतो, आतमध्ये येत नाही पूर्ण, कारण की त्याला तिथून सेंट्रीफ्युगल फोर्स ओढून राहिला, आणि बाहेर पण जाऊन पडत नाही कारण त्याच वेळेस त्याला आतमधून सेंट्रीपिटल फोर्स ओढून राहिला. आलं लक्षात? तर हा आहे सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल फोर्स. तर बघा, सेंट्रीफ्युगल फोर्स हा नॉन रिअल फोर्स आहे, नॉन रिअल फोर्स आहे, पण नॉन रिअल फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल एअर बघा आहे, पण दिसते का आपल्याला? नाही, पण आहे ना ती. ठीक आहे, तशाच प्रकारे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे पण आपल्याला तो दिसत नाही, त्यामुळे तो नॉन रिअल फोर्स झाला. ठीक आहे, नंतरचा पॉईंट आहे बट नॉट एन इमॅजिनरी, पण तो इमॅजिनरी नाही, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. तो इमॅजिनरी फोर्स नाही, सेंट्रीफ्युगल फोर्स असतो, फक्त तो नॉन रिअल आहे, म्हणजे तो तुम्हाला दिसत नाही. जशी एअर आहे, हवा आहे, जी आहे, पण तुम्हाला दिसून नाही राहिली. ठीक आहे, आलं लक्षात तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्स? ओके, तर बघा सेंट्रीफ्युगल फोर्स ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर आहे. सेंट्रीपिटल फोर्स जो होता अगोदर तो ऑलवेज टुवर्ड द सेंटर होता. हे कॉन्सेप्ट आहे, कॉन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्ही जेव्हा थेरी वाचाल डायजेस्टमधून टेक्सटबुकमधून हेच तुम्हाला तिथं मिळणार आहे. ठीक आहे, पण कॉन्सेप्ट जर समजले तर ते वाचल्यावर लक्ष येईल, कॉन्सेप्ट नाही समजलं तर मग तुम्ही रट्टाल. ठीक आहे, तर कॉन्सेप्ट समजून घ्या. द सेंट्रीप्युगल फोर्स ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर असतो, अलक्षात, आणि सेंट्रीपिटल फोर्स कुठं असतो? टुवर्ड द सेंटर, अलक्षात. तर एवढा आपण सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्सबद्दल बघितलेला आहे. हा इझे कॉन्सेप्ट होता जो तुमच्या लक्षात आलेला असेल. ठीक आहे, आता बघा काही फॉर्म्युलेज आहे. ठीक आहे, हे फॉर्म्युले तर तुम्हाला मिळूनच जाईल टेक्स्टबुकमध्ये तुमच्या. ठीक आहे, तर आज झालेला कॉन्सेप्ट होता आपला डायरेक्शन ऑफ अँग्युलर एक्सिलरेशन. ठीक आहे, त्यानंतर डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, ज्यामध्ये सेंट्रीपिटल फोर्स आपण बघितला आणि सेंट्रीफ्युगल फोर्स आपण बघितलेला आहे. ठीक आहे, थेरी समजून द्यायला व्हिडिओमध्ये एवढा वेळ नाही आहे, ते ऑफलाईन बॅचमध्ये होते. थेरीचे पॉईंट समजून देणं विथ कॉन्सेप्ट समजून घेणं त्याला 1 आवर लागतो, त्याने ते ऑफलाईन बॅचमध्ये इझिली पॉसिबल आहे. इथं व्हिडिओजमध्ये मला फक्त कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगता येईल, कारण की एवढा मोठा व्हिडिओ शूट होणे, अपलोड करणे खूप प्रॉब्लेम जात असतो. ठीक आहे, तर डिटेलमध्ये सर्व काही आवश्यक असल्यास तुम्हाला ऑफलाईन बॅच त्याच्यासाठी जॉईन करावी लागेल. ठीक आहे, तर पुढचा जो टॉपिक आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.